महाकाली मंदिर मागील झोपडपट्टी हटविण्यासाठी बिल्डर दबाव टाकत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्हाला येथेच राहू देण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। महाकाली मंदिराच्या मागील बाजूस महानगरपालिकेच्या जेबी रोडची जागा आहे, मात्र हा मार्ग प्रलंबित असल्याने येथे अनेकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहे। परिणामी येथे 25 ते 30 झोपडपट्ट्या तयार झाल्या असून मागील 30 वर्षांपासून हे नागरिक येथेच राहतात। मात्र आता या जागेच्या बाजूला जागा असलेल्या एका बिल्डर झोपडपट्टी तोडण्यासाठी येथील नागरिकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। तसेच आम्ही मागील 30 वर्षांपासून येथे राहत असल्याने आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। समस्या हे आहे का, आम्ही आता नाही म्हटलं तरी माझा जन्म इथलाच देवळातला आणि आम्हाला देवळातूनही काढून टाकले। आम्ही तिथं झोपड्या टाकून होतो, तिथून बी काढून टाकले। आता आमची समस्या हे आहे का, आम्ही रोडच्या जागेवर बसलेले आहोत। आज आम्हाला 25 ते 30 वर्ष होऊन राहिले। आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला पलाटवाला त्रास देत आहे का, तुम्ही जागा हे खाली करा, नाही तर आम्ही डोझर लावून खाली करू। रोडच्या जागेवर आम्ही बसलेलो, आमच्या बाप, आमचे बाबा, वडील, आमचे जे बी आहे त्यांच्या पूर्वीची जागा आहे ते रोडची, आणि आम्हाला फक्त आम्ही तिथं बसून आहोत। आम्हाला त्रास देऊ नका। आमचे लहान लहान लेकरं आहे, कोणती डिलिव्हरी झालेली आहे, कोणती डिलिव्हरी होवायची आहे, कोणाची काही समस्या अशी आहे, कोणी बीमार पडलेला आहे, कोणी काही आहे, आम्ही रोजी मजुरीवाले, आम्ही भंगार वेचून पोट भरणारे आहोत। त्यांची जागा सोडून आम्ही रोडवर बसून आहे। हा रोड काही सँक्शन नाही आहे, पण कोणी आमच्याकडे येऊन लक्ष अजून दिलं नाही, पण हा जागेवाला आम्हाला त्रास देऊन राहिला। त्रासमुळे कारण का, तुमची झोपडपट्टी हटवा बा आणि तुम्ही कुठेही चालले जा, कुठे जायचं, पण आम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहत आहे, तर आम्हाला तुम्ही एक तर जागा मिळून द्या, नाही तर ही जागा आम्हाला आहे ही प्रमाणन करून द्या। हे माझी